थांबलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे आणि पहिलं पाऊल टाकलं ते आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला शिवसेना प्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरामध्ये आलेलो आहे. जिथे जिथे नजर जाते तिथे लोकच लोक आहेत आणि आज मराठवाड्यामध्ये शिवसेनेने जे पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. मला आठवत नाही आता ती केव्हाची सभा होती. कदाचित जी संभाजीनगरची पहिली महापालिका आपण जिंकलो होतो 87-88 साल असेल 88 आणि याच मैदानात सभा झाली होती. मी व्यासपीठावर तर सोडून द्या पण बाजूच्या कुठल्या तरी एका इमारतीच्या गच्चीतून सभा पाहत होतो आणि माझा विश्वास बसत नाही. एवढी वर्ष झाली, एवढा काळ उलटला पण आज सुद्धा मैदानाचा कोपरा आणि कोपरा गच्च भरलेला आहे. तोच उत्साह, तोच जल्लोष, तोच भगवा, कुठे काहीही कमी नाही, उलट वाढतंय. अजून मी येताना रस्त्यावरनं शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी इकडे येतात. आता बसणार कुठे? जागा नाही, नसतेच आपल्याकडे. आता मैदानच पुरत नाही अशी आपली ताकद वाढत चाललेली आहे. पण मी मनापासून बोलतोय की मी आज आपल्या रूपामध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतोय.